नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा संपूर्ण मॅक्स महाराष्ट्र टीमच्या तर्फे. तुम्हा सगळ्यांना हे 2019 वर्ष सुखाचं, समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं, वैचारिक आंदोलनाचं जावं आणि शहाणपणाचं जावं. वेगवेगळे जे जाळं पसरलेलं आहे आपल्या अवतीभोवती, आपल्याला गुरफटवून टाकण्यासाठी, आपल्याला कुठेतरी अडकवण्यासाठी, या सगळ्या जाळ्यांमधून तुम्ही बाहेर पडावं आणि एक नवीन सुरुवात दिवसाची चांगल्या पद्धतीने. यास नवीन वर्षात नेमकं काय काय होणार आहे? नवीन वर्ष खूप उत्सुकतेचं राहणार आहे. लोकसभेच्या निवडणुका आहेत, विधानसभेच्या निवडणुका आहेत आणि राजकीय दृष्ट्याच नाही तर सामाजिक दृष्ट्या सुद्धा गेल्या वर्षभरामध्ये अनेक सामाजिक विषयांना तोंड फुटलं होतं. अनेक सामाजिक विषय आपल्या समोर आवासून पुढे उभे होते आणि ह्या सगळ्यांच्यावर आपल्याला हे सगळे प्रश्न या वर्षाने आपल्या समोर आपल्या ताटामध्ये वाढलेले आहेत आणि ह्या सगळ्या प्रश्नांवर आपल्याला या वर्षामध्ये सुद्धा चर्चा करावी लागणार आहे, त्यांचा आढावा घ्यावा लागणार आहे आणि ह्या सगळ्या मुद्द्यांवरची चर्चा आपण करणार आहोत. पण थोडंसं एक विनंती तुमच्या सगळ्यांना मी नेहमीच करत असतो की तुमच्या आमच्यातला हा संवाद जो आहे तो संवाद जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा म्हणून ही हे लाईव्ह जी पोस्ट आहे ही तुम्ही शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा मुद्दा पोहोचेल. तर सुरू करूयात आपण गप्पा मारायला. गप्पा म्हणजे काय फार गंभीर विषय नाही आहे. नवीन वर्षाचे तुमचे संकल्प नेमके काय काय आहेत याच्यावर सुद्धा याच्यावर बोलायचं आहे. वैभव बाळकुंठे, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा वैभव तुम्हालाही आणि ज्यांना कोणाला या गप्पांमध्ये सहभागी व्हायचे त्यांनी सांगा, मी तुम्हाला व्हिडिओ रिक्वेस्ट पाठवतो किंवा तुम्ही मला एक व्हिडिओ रिक्वेस्ट पाठवा, आपण तुम्हाला कनेक्ट करून घेऊयात. मला तुमचेही संकल्प ऐकायला आवडतील. त्याच्या आधी मी माझा संकल्प सांगतो नेमकं मला या 2019 नेमकं काय करायचं आहे. सो गेल्या वर्षभरामध्ये, गेल्या 2-1 वर्षामध्ये प्रचंड चढउतार आपण पाहिलेले आहेत मॅक्स महाराष्ट्राला. या 26 जानेवारीला 2 वर्ष होतील आणि केवळ मॅक्स महाराष्ट्र म्हणून नाही, मी मॅक्स महाराष्ट्राचं म्हणून काही इथे सांगणार नाही, पण या 2 वर्षामध्ये आम्ही एक लढा, एक चळवळ म्हणून या सगळ्या गोष्टींकडे पाहत आलो. तर या सगळ्या गोष्टींमध्ये नेमकं मला जे जाणवलं की मला असं वाटलं की अल्टरनेट मीडिया, ज्याला आपण समांतर माध्यमं म्हणतो, त्या समांतर माध्यमांमध्ये जास्तीत जास्त लोकांनी यायला पाहिजे. ही समाज माध्यमं आहेत, त्यामुळे सामान्य माणसांनी ही माध्यमं वापरली पाहिजे. त्यासाठी गेल्या 2 वर्षामध्ये आमचं प्रयत्न राहिला की आपण जास्तीत जास्त लोकांना ट्रेन करावं, त्यांना शिकवावं समाज माध्यम कसं वापरायचं. त्याच्यासाठी आपण अनेक लोकांना यामध्ये सहभागी करून घेतलं. आनंदसुद्धा नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतात. आनंद तुम्हालाही शुभेच्छा. अनेक आपण पत्रकार पाहतो, ती चर्चा पाहत आहेत, लढाऊ झुंजार पत्रकार आहेत, ग्राउंडवर काम करत आहेत, वेगवेगळ्या अडीअडचणींना सामोरं जाऊन ते काम करतात आणि खूप कठीण काम आहे. फार ग्लॅमरस चेहरा आपल्याला दिसत असतो पत्रकारितेचा, पण त्याही पलीकडे खूप कठीण काम आहे की या संपूर्ण पत्रकारितेचं बिघडलेलं अर्थकारण म्हणूयात आपण, त्याच्यानंतर आपण दबावांचं राजकारण बघूयात आणि अशा सगळ्या वेळेला ठाम राहणं आणि आपला आपलं जे काही धोरण आहे, आपला अजेंडा जो आहे, त्याच्यावर ठाम राहणं आणि तो राबवणं ही फार कठीण गोष्ट आहे. या सगळ्या कठीण गोष्ट करणाऱ्या सगळ्या पत्रकारांना, राजकीय कार्यकर्त्यांना, तरी त्यांचे नेते इकडे तिकडे जात असले तरी राजकीय कार्यकर्ते हे बऱ्यापैकी प्रामाणिकपणे आपापल्या पक्षांचं काम करत असतात. सामाजिक कार्यकर्ते जे आहेत ते महाराष्ट्राचं खऱ्या अर्थाने कण आहेत. त्या सगळ्या सामाजिक कार्यकर्त्यांना, महिला नेत्यांना, कामगार नेत्यांना, या सगळ्यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. अधिकारी वर्गाला शुभेच्छा. अधिकारी वर्गसुद्धा बरंच काम करत असतो. काही अधिकारी बदनाम जरूर आहेत, त्यांच्यामुळे सरकार बदनाम होत असतं, पण अनेक जे चांगले अधिकारी आहेत त्या सगळ्या अधिकाऱ्यांना सुद्धा माझ्या शुभेच्छा. हे नवीन वर्ष महाराष्ट्रासाठी खूप, तसं म्हणूयात आपण की अडचणीचं सुद्धा आहे, बदलांचंही असू शकतं. नेमकं सांगता येत नाही आपल्याला की लोक काय दिशेने विचार करत आहेत,
पण एकूण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये अडचणींचं बदलांचं हे वर्ष असू शकतं. मॅक्स महाराष्ट्रच्या दृष्टिकोनातून हे बदलाचं वर्ष आहे. मॅक्स महाराष्ट्राने कात टाकायचा विचार केलेला आहे. ज्या पद्धतीने मॅक्स महाराष्ट्र आपण चालवत होतो आतापर्यंत, ही एक चळवळ होती. या चळवळीच्या दृष्टिकोनातून आपण नवीन नवीन घटक या संपूर्ण पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये आणण्याचा प्रयत्न केला, नवीन लोकांना ट्रेन करण्याचा प्रयत्न केला, नवीन कंटेंट जे आहे ते आणण्याचा प्रयत्न केला, पण हे प्रयत्न अपुरे आहेत. कारण खूप मोठं आव्हान आपल्या समोर आहे आणि त्याला तोंड द्यायचं असेल तर मला असं वाटतं की खूप तयारी पाहिजे, प्रेक्षकांचा सहभाग पाहिजे आणि ही खऱ्या अर्थाने वाचक प्रेक्षक आणि हे पत्रकार यांची मिळून ही चळवळ असली पाहिजे. तर हे मोठं काम आहे. या मोठ्या कामामध्ये तुमच्या सगळ्यांनी गेले 2 वर्ष आम्हाला खूप मदत केली. या वर्षी नेमकं काय करणार आहोत ते सांगतो मी तुम्हाला. या वर्षी आपण प्रशासन आणि या सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवण्यासाठी, जे आपण ठेवतोच पण त्याला अधिक सुसूत्र करण्यासाठी, एक आपण अभ्यास गट तयार करतो. रिटायर्ड IAS महेश झगडे यांच्याशी आपलं या संदर्भात बोलणं झालं. महेश झगडे यांनी या संपूर्ण वर्षामध्ये प्रशासनावर एक चांगली मालिका करण्याचं कबूल केलं. तर या नवीन वर्षामध्ये तुम्हाला मॅक्स महाराष्ट्रावर महेश झगडे पाहायला मिळतील. महेश झगडे त्यांचं प्रशासनातील अनुभव, वेगवेगळ्या पॉलिसीजचं नेमकं काय झालं, कशा पद्धतीने त्या पॉलिसीज लोकांवर इम्पॅक्ट करत आहेत, बदल घडवत आहेत, आणि ह्या सगळ्या गोष्टींवर ते आपल्याशी चर्चा करणार आहे. तर महेश झगडे यांच्यासाठी तुमचे काय प्रश्न असतील, तुमच्या मनात काय मुद्दे असतील तर ते तुम्ही आम्हाला पाठवा, जेणेकरून त्यांचा शो आपण ज्या वेळेला रेकॉर्ड करायला घेऊ त्यावेळेला जास्तीत जास्त तुमच्या मनातल्या प्रश्नांना उत्तरं देता येऊ शकतील. निखिल वागळे सर आहेतच आपल्यासोबत. या वर्षभरामध्ये ते अनेक राजकीय व्यक्तींच्या मुलाखती घेणार आहेत. काही पब्लिक डिबेट शो सुद्धा आपण मॅक्स महाराष्ट्राच्या प्लॅटफॉर्मवरनं करणार आहोत, जेणेकरून प्रत्येक जिल्ह्या जिल्ह्यामध्ये आणि तालुक्यांमध्ये आपल्याला पोहोचता येईल. त्यामुळे याच्या पुढे हे सगळं जे मॅक्स महाराष्ट्राच्या चेंबूरच्या ऑफिसमधून होत होतं हे आता रस्त्यावरून होईल. रस्त्यावर येऊत आम्ही, तुमच्यामध्ये येऊत, भेटूयात, गप्पा मारूयात आणि संपूर्ण महाराष्ट्रभर या नवीन वर्षामध्ये मॅक्स महाराष्ट्राचे दौरे सुरू होतील. वरिष्ठ पत्रकार युवराज मोहिते हे सुद्धा मॅक्स महाराष्ट्रावर एक शो करणार आहेत. एकूणच सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये जे जे बदल होत आहेत, जे महत्त्वाचे प्रश्न आहेत, याच्यावर युवराज मोहिते यांचा हा शो असणार आहे. तर त्यांच्यासाठी सुद्धा तुम्हाला जर काही मुद्दे सुचवायचे असतील, प्रश्न सुचवायचे असतील, विषय सुचवायचे असतील तर जरूर सुचवा, जेणेकरून आपल्याला ते अधिक इंटरॅक्टिव्ह करता येऊ शकेल. शुभेच्छांचा वर्षाव होतोय तुम्हाला सगळ्यांना. नवीन जे जॉईन झाले त्या सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. खरं तर तुमच्यापैकी कोणाला जर इथे माझ्याबरोबर व्हिडिओवर कनेक्ट व्हायचं असेल तर कृपया आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहा, मेसेजमध्ये लिहा, जेणेकरून मी तुम्हाला रिक्वेस्ट पाठवून आणि कनेक्ट करेन. तुमचं नवीन वर्षाचे काय काय संकल्प आहेत हे मला जाणून घ्यायचे आहेत आणि मी माझे तोपर्यंत तुम्ही कनेक्ट होईपर्यंत मी माझे संकल्प सांगतो. ते या नवीन वर्षामध्ये दिलीप म्हणतात धनगर आरक्षणावर मॅक्स महाराष्ट्राने आवाज उठवल्यास न्याय मिळेल समाजाला. निश्चितच जे जे वंचित आहेत, शोषित आहेत किंवा ज्यांना आपण मागास आहेत असं वाटतं, मॅक्स महाराष्ट्राची भूमिका आहे या सगळ्यांच्या सोबत आपण आहोत त्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी. रिझनेबल ज्या ज्या गोष्टी आहेत आणि ज्याच्यातलं राजकारण वगळून ज्या गोष्टी करता येणं शक्य आहे त्या सगळ्या गोष्टींवर मॅक्स महाराष्ट्र नक्कीच सोबत राहील. तर युवराज मोहितेंचा एक शो, निखिल वागळेंचा एक शो, महेश झगडेंचा एक शो, याच्यासोबत आपण नेहमी थोडंसं पाहतो की मीडिया सेक्टरमध्ये एक तर तुम्ही पुरुष असाल नाही तर स्त्री असाल, अशीच आपण लोकं पाहतो. पण यंदाच्या वर्षामध्ये, नवीन वर्षामध्ये मॅक्स महाराष्ट्र एक ज्याला आपण जेंडर इक्वॅलिटीच्या दृष्टिकोनातून आपण जो लढा पुकारलेला आहे, ज्याला आपला सहभाग आहे, तर त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदाच माधुरी यांना घेऊन येतो. माधुरी तृतीयपंथी समाजातील आहेत आणि त्या
आपल्याला या वर्षभरामध्ये एक खूप चांगला शो देणार आहेत, ज्याच्यामध्ये तृतीय पंथीयांमधले पण जे जे वेगवेगळे टॅलेंट आहे, जे आपण पाहूयात की जे म्हणूयात की ज्यांचं योगदान राहिलेलं आहे, जे खूप अभ्यास करतात, ज्यांनी पॉलिसीजमध्ये आपलं योगदान दिलेलं आहे, अशा तृतीय पंथीयांच्या स्टोरीज माधुरी स्वतः इथे घेऊन येणार आहेत. आणि या आपल्या मॅक्स महाराष्ट्राचा जो जी ही चळवळ आहे, त्याच्यामध्ये त्यांचं योगदान आपल्याला या वर्षामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तर एकूण अशा पद्धतीचं वेगवेगळं प्रोग्रामिंग या नवीन वर्षामध्ये असणार आहे. नवीन वर्षामध्ये आणि ज्या पद्धतीचं 2 वर्षाची वाटचाल चालू झाली, वैभव आहेत सोबत, इथे बरेच लोक आहेत, त्या सगळ्यांना जवळून माहीत आहे. या सगळ्या लोकांनी अनेकदा कुठलंही मानधन न घेता काम केलेलं आहे. तर मला असं वाटतं की या सगळ्या सहकाऱ्यांचं ऋणनिर्देश केला पाहिजे आणि त्यांचं हे योगदान आहे खरं तर. कुठल्याही आर्थिक फायद्याची इच्छा न बाळगता त्यांनी या संपूर्ण चळवळीला सपोर्ट केलेला आहे. सो मी उगीचच ते काही त्याचा असं उल्लेख करून या सगळ्या एफर्ट्सना या सगळ्या प्रयत्नांना कमी करू इच्छित नाही, पण ही सगळी लढाई ह्या सगळ्या लोकांनी लढलेली आहे. ही केवळ माझी लढाई नाही, मॅक्स महाराष्ट्राची लढाई नाही, ही सगळ्या लोकांची लढाई झाली, त्यामुळेच आपण आजपर्यंत इथपर्यंत येऊ शकलो. सो या नवीन वर्षामध्ये खूप नवीन लोक तुम्हाला मॅक्स महाराष्ट्रावर पाहायला मिळतील, नवीन पद्धतीने पाहायला मिळतील. आणि या सगळ्या बाबतीमध्ये एक मोठा मुद्दा राहिला होता, सो म्हणजे याची आर्थिक घडी नीट बसवण्यासाठी. तर गेले 2 वर्ष यावर आम्ही विचार केला नव्हता, ह्याला कुठल्याही पद्धतीचं आर्थिक असं काही विचार यामागे नव्हता. पण कुठलीही चळवळ करायची म्हटली की त्याला पैसे लागतात आणि एक चांगलं मागे अर्थकारण लागतं. पुन्हा या गोष्टींसाठी लोकांकडे जाऊन पैसे मागायचे या भूमिकेत आम्ही नव्हतो, त्यामुळे आम्ही एकदा ट्राय केलं लोकांकडनं पैसे गोळा करण्याचे. या सगळ्या प्रयत्नामध्ये जे काही पैसे गोळा झाले ती खरंच मोठी रक्कम आहे माझ्यासाठी, याच्यासाठी मोठी आहे की ज्या ज्या लोकांनी आपल्या घरातले पैसे दिले, ज्यांनी काही लोकांनी 1 रुपया, काही लोकांनी 2 रुपये, असं करून 54,000 रुपयांची मदत या मॅक्स महाराष्ट्राच्या या उपक्रमाला लोकांमधून उभी राहिली. एकूण खर्च पाहता ही रक्कम छोटी जरी असली तरी त्यातली भावना फार मोठी आहे, आणि त्यामुळे या भावनेचा सन्मान मॅक्स महाराष्ट्राने जरूर केला. पण याच्या पुढे हे जर खूप चांगल्या पद्धतीने चालावं अशी इच्छा असेल, अपेक्षा असेल, तर याला एक चांगलं फायनान्शियल रेव्हेन्यू मॉडेल उभं करणं गरजेचं होतं. खरं तर पैसा कमवणं याच्या मागचा उद्देश नाही आहे, पण तरीसुद्धा लोकांकडे जाऊन सतत पैसे मागणं हा सुद्धा याच्यातला उद्देश नाही. याचा इथला उद्देश असा आहे की आपण काम करत राहणं, पैसे आले तर आले, उभे राहिले तर राहिले, पण आपण काम करत राहणं. आणि याच्यासाठी ज्या ज्या लोकांनी आपलं करिअर सॅक्रिफाईस केलेलं आहे, ज्या ज्या लोकांनी आपल्या करिअरमधले एक महत्त्वाचे क्षण, महत्त्वाचा काळ दिलेला आहे, ज्या ज्या लोकांनी याच्यामध्ये महत्त्वाचं आपलं कंटेंट दिलेलं आहे, म्हणजे वेळ दिलेला आहे, काही लोकांनी पैसा दिला आहे, काही लोकांनी कॉन्टेंट दिलेला आहे, काही लोकांनी आपल्या शुभेच्छा दिलेल्या आहेत, या सगळ्यांवर हे उभं राहिलेलं आहे. त्यामुळे हा काही म्हणजे मी त्या सगळ्या गोष्टींना फार म्हणजे एक टीम म्हणून बघतो की ह्या सगळ्या टीममुळे हे जमून आलेलं आहे. आणि त्याला उगीचच या सगळ्या गोष्टींचा मला वाटत आहे की खूप भाऊ केला पाहिजे. पण एक निश्चित रेव्हेन्यू मॉडेल या नवीन वर्षामध्ये मॅक्स महाराष्ट्राचं उभं राहील, जेणेकरून नवीन पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये येणाऱ्या नवीन तरुणांना आपण चांगलं ट्रेनिंग देऊ शकू, त्यांना शिकवू शकू, त्यांना या सगळ्या पत्रकारितेच्या खाचा खळगा शिकू, त्यांच्याकडनं चांगलं कॉन्टेंट जनरेट करू, आणि त्याही सोबतीने ज्या देशाच्या निवडणुका आहेत त्या खूप अधिक चांगल्या पद्धतीने खोलवर जाऊन आपण कव्हर करू शकतो. सो ह्या अशा अनेक प्लान्समध्ये आपण आहोत. तर हे माझे प्लान्स झाले, तुमचे काय काय प्लान्स आहेत तेही सांगा. इथे बरीच लोक पाहत आहेत, त्या सगळ्यांना शुभेच्छा नवीन वर्षाच्या. राजेंद्र उंजे हे सुद्धा पाहत आहेत, ज्यांना कनेक्ट व्हायचं आहे त्यांनी कनेक्ट व्हा. आपल्या नवीन वर्षाचे संकल्प जे आहेत ते आपण एकमेकांशी शेअर करू, त्यापैकी कुणाला वाटत असेल या गप्पांमध्ये सहभागी व्हायचं तर कृपया लिहा तसं की मला जॉईन करून घ्या, मी तुम्हाला रिक्वेस्ट पाठवतो. पण तोपर्यंत हे मॅक्स महाराष्ट्राचं एकूण आहे,
या वर्षाचं राजकारण सुद्धा आपण बोलूयात, तर या वर्षी लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुका खूप क्रुशियल असणार आहेत, याच्यासाठी असणार आहेत की आजपर्यंत ज्यांच्या साम्राज्यावर सूर्य मावळणार नाही अशी लोकांची अपेक्षा होती, त्यांना 2018 मावळतीला जाता आता मोठा धक्का बसला. राजेंद्र हुंजे, नवीन वर्षाच्या तुम्हालाही शुभेच्छा. जर आंघोळ पांघोळ झाली असेल, तयार असाल, तर आपण गप्पा मारायला भेटूया, तर मी रिक्वेस्ट पाठवतो व्हिडिओवर. तर 2019 हे फार महत्वाचं वर्ष असणार आहे याच्यासाठी की 2018 जाता जाता खूप मोठा धक्का दिलेला आहे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना. भगवान म्हणताय जॉईन करा म्हणून, पण तुमचं व्हिडिओ हे दिसत नाही आहे. भगवान तुमचं रोटेशन ऑन करा आणि व्हिडिओ व्हिडिओ तुम्ही हे करा, तुमचं व्हिडिओ कॉलसाठी हे दिसत नाही आहे, ऑप्शन दिसत नाही आहे. तर ह्या नवीन वर्षामध्ये अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्यासमोर मोठं आव्हान असणार आहे. ज्या पद्धतीने आपण पाहिलं की जाता जाता नितीन गडकरी बोलायला लागलेत, आणि नितीन गडकरी काय, एकूण नितीन गडकरींच्या माध्यमातून माध्यमांना सुद्धा एक चेहरा मिळाला आहे की ज्या माध्यमातून त्यांना आपल्या मनातलं बोलता येईल. एवढे दिवस अनेक जण गप्प होते, पण ते गप्प खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर चॅनल्स मॅनेज होऊ शकतात, त्याचे मालक मॅनेज होऊ शकतात, पत्रकार तिथेच असतात. पत्रकार आपापले काही ठराविक पत्रकार आपण बघत की ज्यांनी भूमिका बदलल्या आहेत, पण बाकीचे पत्रकार जे आहेत ते आपापलं काम करत होते. एवढंच आहे की त्यांना त्यांच्या त्यांच्या ऑर्गनायझेशन्समध्ये फार महत्त्व दिलं जात नव्हतं. तर हे सगळे पत्रकार आता हळूहळू हळूहळू त्यांना कोणीतरी टूल पाहिजे होतं, तर ते टूल आता मिळायला लागलेलं आहे. अनेक लोकं बोलायला लागलेली आहेत. याच्या आधी विविध संस्थांमधली लोकं बोलत होती, रिझर्व्ह बँकेतली लोकं बोलायला लागली, सुप्रीम कोर्टातली लोकं बोलायला लागलीत, हे सगळी जी लोकं आहेत, अधिकारी बोलायला लागलेले आहेत, ही सगळी लोकं आता बोलायला लागलेली आहेत. आता हळूहळू पक्षातली लोकं बोलायला लागतील. तुम्हाला कदाचित आठवत असेल की इथेच आपण मॅक्स महाराष्ट्रवर एक शो केला होता, मोदींना पर्याय काय. खूप पर्यायांची चर्चा होती, त्यामध्ये माझं एकमेव म्हणणं असं होतं की मोदींना पर्याय राहुल गांधी, थर्ड फ्रंट किंवा इतर काही शोधण्यापेक्षा मोदींना पर्याय हा भाजपमध्येच असू शकतो या शक्यतेवर आपण का विचार करत नाही. मोदींना पर्याय हा त्यांच्या स्वतःच्या पक्षात असू शकतो. मोदींना शह देण्याची रणनीती त्यांच्या पक्षात सुद्धा शिजू शकते, आणि ह्या शक्यतेवरच मला असं वाटतं की 2019 राजकारण असणार आहे. 2019 राहुल गांधी किती मोठं राजकारण करतील, राहुल गांधी कशा पद्धतीने करतील, राहुल गांधी कशा पद्धतीने पुढे येतील, या सगळ्या गोष्टींवर मला असं वाटतं की कमी चर्चा केली पाहिजे. माझं असं म्हणणं आहे की नरेंद्र मोदींना नीट काम करता येऊ शकेल का. नरेंद्र मोदींना आता जसं त्यांनी सर्वाधिकार राबवले तसे सर्वाधिकार मिळतील का. नरेंद्र मोदी जसे मसीहा झाले होते तसं त्यांना या वर्षात राहता येईल का. अमित शहा हे चाणक्य झाले होते तर ते चाणक्य राहणार आहेत का. नवीन वर्ष नेमकं यांना काय दाखवणार आहे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि मला असं वाटतं की पडझड सुरू झालेली आहे. राजकारण हे खरं तर लोकरीच्या त्या स्वेटर सारखं असतं, ज्याच्यातला एक धागा ज्या वेळेला उसवला जातो त्यावेळेला राजेंद्र मोदींची आंघोळ झालेली आहे. राजेंद्र मी तुम्हाला रिक्वेस्ट पाठवलेली आहे. सो एक धागा उसवल्यानंतर संपूर्ण लोकरीचं स्वेटर जे आहे ते उसवायला लागतं, अशा पद्धतीचं राजकारण असते. आणि मला असं वाटतं की उसवायला सुरुवात झालेली आहे, हळूहळू आणखीन उसवेल आहे. आपल्याला वाट पाहायला लागेल, घाई करण्याची काही गरज नाही. कदाचित कमबॅक होऊ शकेल नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचं कमबॅक सुद्धा होऊ शकेल. सो ह्या सगळ्या गोष्टी आपण जर पाहिल्या तर ह्या 19 वर्षामध्ये राजू परुळेकर सुद्धा पाहतात. राजू परुळेकर तुम्हाला कनेक्ट व्हायचं असेल तर हाय करा कमेंट बॉक्समध्ये. तुमच्याकडनंही विश्लेषण ऐकायला आवडेल. राजू परुळेकर फेसबुकवर प्रचंड विश्लेषण करत आहे सध्या. नवीन वर्षाच्या शुभेच्छा. सो ह्या 19
पक्षांतर्गत पर्याय नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना उभा राहू शकतो, एक आघाडी होऊ शकते. ही आघाडी त्यांना सगळ्या पद्धतीची जी काही हुकुमशाही त्यांनी राबवली ती करण्यापासून रोखू शकते. हा एक मोठा मोठा शक्यता, ही मोठी शक्यता आहे. त्या शक्यतेवर आपल्याला विचार केला पाहिजे. आणि ह्या सगळ्या गोष्टींमधलं राजकारण जे आहे त्याच्यामध्ये आता आपण थोडंसं महाराष्ट्राच्या पातळीवर येऊयात. महाराष्ट्राच्या पातळीवर मला केंद्राच्या पातळीवर एक आणखीन गोष्ट सांगावीशी वाटते की सध्या ज्या पद्धतीचे निवडणुकांचे निकाल वातावरण आहे, केंद्रामध्ये भाजपच्या सरकारला 70-80 जागांची मोठा फटका बसू शकतो आजच्या घडीला. आणखीनही बराच काळ आहे, अजूनही बऱ्याच गोष्टी आहेत. तर ह्या सगळ्या आणि राजेंद्र तुमचा व्हिडिओ कॉल कनेक्ट होत नाहीये, व्हिडिओ कॉल कनेक्ट होत नाहीये. तुम्हाला ते रोटेशन ऑन करून किंवा फोन एकदा रिस्टार्ट करून बघावा लागेल. कदाचित हँगओव्हर असेल अजून फोनला, नेटवर्कला, त्यामुळे तुम्हाला आणता येत नाहीये. भगवान तुम्हाला पाठवलेलं आहे रिक्वेस्ट, तुम्ही जर ऍक्सेप्ट केली तर तुम्हाला व्हिडिओ कनेक्ट होता येईल. तर एक सध्या आपल्याला 71 जागांचं नुकसान भाजपला लोकसभेमध्ये दिसतंय. आणि याही पलीकडे मला असं वाटतं की राज्याच्या राजकारणावर आपण यावं. राज्याच्या राजकारणामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा असणार आहे की भाजपची आणि शिवसेनेची युती होईल का. दुसरा मुद्दा काँग्रेस एनसीपी काय करेल. तिसरा थर्ड फ्रंट उभा राहील का, मनसे काय करेल. या सगळ्या एक एक करून आपण शोधण्याचा प्रयत्न करूया. याच्यामध्ये आणखीन कोणीच कनेक्ट होत नाहीये. नेटवर्कचा प्रॉब्लेम दिसतोय. नवीन वर्षाची संकल्प तुमचे सांगा. या नवीन वर्षामध्ये राजकीय संकल्प जे आहेत ते अनेक लोकांचे बनतील, बिघडतील, तर काय होईल नेमकं. तर आपण पहिल्यांदा राज ठाकरेंपासून सुरू करूया. राज ठाकरे नेमकं काय करतील. थोड्या दिवसापूर्वी असं चित्र होतं की राज ठाकरेंच्या एकूण सगळ्या राजकीय घडामोडींचा फायदा भगवान तुम्हाला स्क्रीनवर येईल कनेक्ट म्हणून. तुम्हाला स्क्रीनवर बघा एक मेसेज आला असेल, तुम्ही रोटेशन ऑन करा म्हणजे तुम्हाला तो स्क्रीनवर, मोबाईलचं रोटेशन ऑन करा म्हणजे स्क्रीनवर तुम्हाला रिक्वेस्ट येईल. रिक्वेस्ट आली तर क्लिक करा तुमचा कॅमेरा सांगतो. तर या नवीन वर्षामध्ये राज ठाकरे नेमकं काय करतील. राज ठाकरेंच्या एकूण सगळ्या उपक्रमांचा फायदा भाजपला होईल, ते शिवसेनेचे मतं कापतील आणि विरोधी पक्षांची जर त्यांनी स्पेस घेतली तर काँग्रेस राष्ट्रवादीला नुकसान होईल, असं काहीच गणित सुरुवातीच्या काळामध्ये बनत होत. पण मधल्या काळामध्ये हे काहीच होताना दिसत नाहीये. मधल्या काळामध्ये जे चित्र निर्माण झालं, तयार झालं, त्याच्यावरून असं दिसतंय की राज ठाकरे या 2019 मध्ये कुठे ना कुठे राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर जोडून घेतील. जी काही स्वतःची माहिती आहे त्यानुसार कदाचित राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या कोठ्यामधून काही जागा राज ठाकरे यांच्यासाठी देऊ शकतील. विधानसभेच्या लोकसभेमध्ये पुन्हा एकदा शरद पवार पंतप्रधान होतील अशी शक्यता खेळवली जाईल. अशा शक्यतेवर राष्ट्रवादीचं कॅम्पेन तयार होईल. आणि जर पर्याय उभा राहत असेल देशामध्ये तर राहुल गांधी यांचं नेतृत्व नको. अशा पद्धतीने कदाचित एक वातावरण तयार होऊ शकेल. राहुल गांधींचं नेतृत्व नको असेल तर ही सगळी जी काही महाआघाडी तयार होणार आहे त्याच्यामध्ये शरद पवार यांचं नेतृत्व जे आहे ते मान्य करायला पाहिजे. अशा पद्धतीचे कॅम्पेन राष्ट्रवादीची चालू होऊ शकेल. आणि याच्यामध्ये उद्या उद्धव ठाकरे असतील, राज ठाकरे असतील, मराठी पंतप्रधान म्हणून यांना सपोर्ट करू शकतात. निवडणुका मात्र वेगवेगळ्या लढल्या जाऊ शकतील. या सगळ्या गोष्टींची चर्चा आपण करत राहू. तर आणखी काही काही लोकांना जर कनेक्ट होत असेल, कनेक्ट व्हायचं असेल तर
मी ते करण्याचा प्रयत्न करतो. मी रिक्वेस्ट रिक्वेस्ट पाठवू शकता तुम्ही. इथूनच काही सेटिंग्स मध्ये काही प्रॉब्लेम्स होत्या बहुतेक, तर आपण सुद्धा तुम्ही रिक्वेस्ट पाठवू शकता. तुम्ही जर पाहिलं असेल तर खाली जी लाईन येते वेगवेगळी फेसबुक लाईन मध्ये, तिथे तुम्हाला लाल कमेंटचं जे आहे. नमस्कार, चला फायनली नवीन वर्ष नमस्कार. झालाय. काय नवीन वर्षाचा हो, तुम संकल्प आहे? काय नाही, आता आमचं गायनेकोलॉजी झालं. आता नॅशनल एरियामध्ये आम्ही जायचा विचार करतोय. आम्ही आता काम करण्यासाठी अच्छा, पण नेमकं काय करणार आहात? काय नाही, मी वैद्यकीय अधिकारी आहे आणि मला वाटतं की जर का आपण त्या एरिया आपण पेरिफेरी मधूनच आलो आहे आणि जर का पेरिफेरी मधून आलो तिथं जर सेवा भेटल्या तर चांगलं होईल. नेक्सलाइट एरियामध्ये एक्स्ट्रीम जिथं आता इकडे बघितलं रत्नागिरी सिंधुदुर्ग या एरियामध्ये किंवा ह्याच्यामध्ये शिरोंच्या बल्लारच्या या एरियामध्ये जायचा विचार करतो आम्ही. ओके, याच्या आधी कधी गेलात तुम्ही सिरोंचा आणि या भागामध्ये? हो, जाऊन आलोय. मी जवळपास 2 वर्ष काम केलंय सर नेक्सलाइट एरियामध्ये. ओके, काय अनुभव काय तुमचा तिथला? नेमके चांगला आहे नक्षल्स सर. आहेत की चालू. काही लोकांना नक्षल्स जिवंत ठेवायचे? नाही, नक्षल्स नाही आहेत ते. मला तरी वाटतं की ह्या सिस्टमना नक्षल्स बनवलेले आहेत. नाही आहेत ते नक्षल्स. अच्छा, म्हणजे सिस्टीमला नक्षल जिवंत ठेवायचे तिकडे. कारण मला एक अधिकारी सांगितलं होतं की खूप फंड येतो तिकडे, अनऑडिटेड फंड येतो आणि त्याच्यामुळे नक्षल जिवंत ठेवले जातात, त्यांची भीती जिवंत ठेवली जाते. जसे पूर्वी मुंबईमध्ये अंडरवर्ल्डची भीती जिवंत ठेवली जायची, आणि ज्या वेळेला अंडरवर्ल्ड आहे असं सांगितलं जायचं त्यावेळेला अनेक गोष्टी करणं सोपं जायचं पोलिसांना, अधिकाऱ्यांना अंडरवर्ल्डची भीती दाखवून दाखवून. तसंच नक्षलच्या बाबतीत आहे, म्हणजे नक्षल बऱ्याच अंशी संपलेला आहे, तरी सुद्धा नक्षल असण्याची भीतीमुळे रिमोट एरियाजमध्ये अनेक नक्षल गैरव्यवहार चालू आहे. नाही सर. नक्षल्स जरी त्या एरियामध्ये जरी नक्षल्स असले तरी पांढऱ्या पोशाखातले नक्षल्स पुण्या मुंबई मध्ये सुद्धा आहेत. त्यामुळे नक्षल ही जी काही फी आहे ही संपणारी नाही आहे सर. ते विषमता जोपर्यंत राहील तोपर्यंत नक्षलवादी काय राहतीलच ते. आणि मुळात ते ओके, चांगले. आता मी आता याच्यामध्ये सुद्धा बघितलं दोडा मार्ग सावंतवाडी मध्ये सुद्धा काम केलं. सपोज तिकडं 2 वर्षे मी काम केलं तर तिकडं एक गरीब एक नॅशनल नाव जरी असेल तरी इकडं सिंधुदुर्ग आणि ह्याच्यामध्ये पांढऱ्या पोशाखातल्या नॅशनलिझम आहे. नॅशनलिझम असं नाही कमी होणार नाही वाटतं मला तरी. अच्छा, पांढऱ्या पेशातलं म्हणजे ज्याला आपण अर्बन नक्षल्स असं आता नवीन नाव पडलेलं आहे, ते तुम्हाला वाटतं की नाही नाही, वाटतंय? अर्बन नक्षल्स यांना बोचते ती ह्या जे काही वरची जी क्रीम सोसायटी आहे त्यांना खालून जे आधी आलेले अधिकारी किंवा जनता आहे त्यांचं जे आता त्यांचं समाज समान येण्यासाठी समान समानता ते हे करतायत अशा लोकांना ते अर्बन नक्षल्स म्हणतात. आता तुम्हाला माहिती आहे वागळे साहेबांना सुद्धा त्यांनी वारबन नक्षल्स किंवा तुमचे आपले आपचे मुख्यमंत्री यांना सुद्धा अर्बन नक्षल्स म्हणतात. मला नाही वाटत मी तर नक्षलाइट ही जी कारवाई आहे तर मी असं म्हणेल की वरच्या उच्चभ्रू लोकांनी लादलेला एक तो कलंक आहे. ते स्वतःच्या एक्झिस्टन्ससाठी ते हे झगडत आहेत ते. किती लोकांची टीम आहे तुमची जी नक्षल भागात जाऊन काम करायला तयार आहे, इच्छुक आहे? आहेत आहेत एक एक, एक 7-8 लोक आहेत आमचे. चला, तुम्हाला शुभेच्छा या सगळ्या कामासाठी. 7-8 लोकांची टीम नक्षल भागामध्ये जायला तयार आहे, ही पण मोठी गोष्ट आहे. कारण या भागांमध्ये विकास पोहोचलेला नाही, लोक पोहोचत नाहीत, अधिकारी पोहोचत नाही, सरकार पोहोचत नाही, अशी नेहमीच आपली तक्रार असते. पण या भागामध्ये तुम्ही जायला तयार झालात, च्या सगळ्यांना शुभेच्छा नवीन वर्षाच्या. आणखी बाकीची सगळी जी लोक आहेत, बरीच लोक आहेत ज्यांना इथे चर्चेत सहभागी व्हायचे. राजेंद्र हुंजे यांचं अजूनही बहुतेक
व्हिडिओ कॉल कनेक्ट होत नाहीये त्यांना. आपण ट्राय करत राहूयात. पण ह्या नवीन वर्षामध्ये तुमच्या ज्या काही तुमचे ज्या काही संकल्प असतील, तर ते संकल्प आम्हाला जरूर कळवा. आपण त्याची चर्चा करूयात की साधारणतः तुम्हाला पण त्या गोष्टी करण्यासाठी मॅक्स महाराष्ट्रकडनं काही मदत होऊ शकते, किंवा मॅक्स महाराष्ट्रला तुम्ही काय मदत करू शकता, या सगळ्याची सुद्धा आपल्याला चर्चा करता येऊ शकते, गप्पा मारता येऊ शकतात. एकूण आपण ह्या निवडणुकांच्या मुद्द्यावर परत येऊयात. ह्या 2019 मध्ये ज्या पद्धतीचं आपल्याला आता सध्याची बांधणी दिसते, त्या बांधणीने आपण राज ठाकरे यांचा आढावा घेतला की राज ठाकरे यांचा आपण म्हणूयात की झुकाव जो आहे, त्यांचं जवळीक जे आहे, की येत्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोबत होऊ शकते असं माझं मत आहे. पुढे बघूयात आपण नेमकं कशा पद्धतीने जाईल राजकारण. पण एकूणच माझं जे असेसमेंट आहे, बऱ्याचदा राजकीय असेसमेंट मध्ये आपण खूप अंदाज पण बांधत असतो, पण हे अंदाज बऱ्याचदा आपण पाहिलेत की खरे सुद्धा ठरतात. आपण याची एक चर्चाही केली होती, मी सांगत होतो थोड्या वेळापूर्वी, की आपण एक चर्चा केली होती की कोण असेल ऑप्शन नरेंद्र मोदींना. तर त्यावेळेला मी हेही सांगितलं होतं की कोणी बाहेर ऑप्शन शोधण्याची गरज नाहीये, नरेंद्र मोदींना ऑप्शन आजच्या घडीला पक्षातच असू शकेल, याची या शक्यतेची चर्चा आपण करतच नाही आहोत. आपण राहुल गांधींवर खूप जास्त बोजा टाकतो, राहुल गांधींवर खूप जास्त भर टाकतो, पण मला असं वाटतंय राहुल गांधींपेक्षा आपण नरेंद्र मोदींना त्यांच्याच पक्षामध्ये ऑप्शन्स असू शकतात या शक्यतांवर सुद्धा चर्चा करायला पाहिजे. सध्याच्या घडीला आपल्याला 60-70 जागांच्या आसपासचं नुकसान हे दिसतंय भाजपला, आणि त्या हिशोबतीने मित्रपक्ष आणि हे सगळं जुगाड करून पुन्हा एकदा भाजप सत्तेवर सुद्धा येऊ शकतं. एकदम सत्तेतनं बेदखलच होईल असं काही समजण्याचं कारण नाही. पण वेळेला नरेंद्र मोदींना पक्षामध्येच पर्याय असू शकतो. दुसरा मुद्दा राहिला राज ठाकरेंची आपण चर्चा केली, नंतर आपण बोलूयात तिसरी आघाडी काय करेल, किंवा वंचित आघाडी काय करेल, प्रकाश आंबेडकर काय करतील, ओबीसी काय करतील. सो प्रकाश आंबेडकर आणि ओबीसी लोकसभेमध्ये ज्या पद्धतीने आता त्यांनी वातावरण तापवलं होतं, खूप लवकर त्यांनी सुरू केलं होतं. ऍक्च्युली मला असं वाटतं त्याचा टेम्पो आता उतरत चाललेला आहे, त्याचा इम्पॅक्ट जो आहे वोटांच्या पोलरायझेशनवर फार होताना दिसत नाही आहे, आणि त्यामुळे प्रकाश आंबेडकर आणि ओवेसी यांना जरा नवीन काहीतरी रणनीती घ्यावी लागेल. दोन्ही पक्षांचा या युतीचा फायदा अल्टिमेटली भाजपला होणार आहे, नाही अशातला भाग नाही, भाजपलाच होणार आहे. पण तरी सुद्धा मी इथे त्यांची चर्चा केली होती की नेमकं भाजपला फायदा होणार आहे म्हणून यांनी राजकारण करू नये का, तर हे चुकीचं आहे. निश्चितच एक स्वतंत्र पक्ष म्हणून या दोन्ही पक्षांना आपलं राजकारण करण्याचा अधिकार आहे, आपली मतांची वेगळी करण्याचा अधिकार आहे, आपलं स्वतःचं एक मतसंघ बांधण्याचा अधिकार आहे. आणि त्यामुळे जर उद्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या सगळ्या रणनीतीला वैतागलेल्या लोकांना जर हा पक्ष ही आघाडी आपलीशी वाटत असेल, तर हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा नैतिक पराभव आहे, त्यांनी विचार केला पाहिजे. आणि त्याही सोबतीने ज्या पद्धतीच्या जागा मागितल्या जात आहेत वंचित बहुजन आघाडीकडनं, त्याही अवाजवी आहे. त्यामुळे त्यांचं एकूण मला वाटत नाही की एका प्लॅटफॉर्मवर ते येतील, ते एका प्लॅटफॉर्मवर येऊन विचार करू शकतील. या दोन्ही गोष्टींचा भाजपला निश्चित फायदा होताना दिसेल. त्याही सोबतीने मायावती महाराष्ट्रामध्ये जर विदर्भामध्ये निवडणूक लढणार असतील, तर त्याचाही मोठा फटका काँग्रेस राष्ट्रवादीला आणि खास करून काँग्रेसला बसू शकतो. या सगळ्या गोष्टींची चर्चा मला वाटतं की काँग्रेसचे पक्षश्रेष्ठी करत असावेत, पण तरी सुद्धा भाजपला इथे बऱ्यापैकी यामुळे असं जर झालं घडेल तर भाजपला थोडा फायदा होऊ शकेल, कितीही नाराजी असली तरी, कारण मतांची विभागणी होईल, पोलरायझेशन होईल, आणि त्यामुळे एक मोठा आपल्याला पाहायला मिळतोय की लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला याचा फायदा होऊ शकेल. दुसरी गोष्ट आहे की शरद पवार काय करते आणि काँग्रेसची काय भूमिका राहील, त्याच्यानंतर आपण शिवसेना आणि भाजपकडे येऊया.
तर काँग्रेसची काय भूमिका राहील आणि शरद पवार नेमकं काय करतील? तर काँग्रेसला मागच्या लोकसभेमध्ये केवळ 2 जागा मिळाल्या, पण ही गोष्ट समजून घ्यायला पाहिजे की 2 जागा मिळाल्या होत्या आणि आता गोंदियाची जागा मिळाली पोटनिवडणुकीवर. सो ह्या सगळ्या गोष्टींची चर्चा करताना आपल्याला लक्षात येते की काँग्रेस ह्या 3 राज्यांचे निकाल लागल्यानंतर थोडस तिचं मोरल अप आहे. पण महाराष्ट्रामधले काँग्रेसचे जे नेते आहेत ते खूप पारंपरिक आहेत, त्यांच्यामध्ये नवीन नेतृत्व नाही. खूप नेते आहेत, खूप माजी मुख्यमंत्री आहेत आणि ते सगळे माजी मुख्यमंत्री यांचे एकमेकांशी फार पटताना दिसत नाही. त्यामुळे काँग्रेसच्या एकूण सगळ्या वाटचालीमध्ये त्यांच्या ह्या नेतृत्वातला जो गोंधळ आहे, विदर्भामधले त्यांचे नेते कोणाच ऐकत नाही, ह्या सगळ्यांना एकत्र बांधणारा असा कुठलाही नेता काँग्रेसमध्ये सध्या दिसत नाही. ज्या नेत्यामुळे काँग्रेस एकसंध राहील आणि एका रणनीतीवर जाईल, त्यांचं कलेक्टिव्ह नेतृत्व जर एकसंध राहिलं, कलेक्टिव्ह नेतृत्व निर्माण झालं, तर निश्चित काही ना काही बदल घडून येऊ शकतो. आता सध्या तरी आता ह्या कलेक्टिव्ह नेतृत्वाचं नेमकं आवाज कोणाचा ऐकायचा? तो अशोक चव्हाणांचा ऐकायचा, पृथ्वीराज चव्हाणांचा ऐकायचा, नेमकं कोणाचा ऐकायचा? या सगळ्या गोष्टींची चर्चा जी आहे ती सगळ्या गोष्टींची चर्चा सध्या असल्यामुळे काँग्रेसमध्ये बऱ्यापैकी विस्कळीत वातावरण आहे. तरी सुद्धा काँग्रेस असा पक्ष आहे जो निवडणुकांचा थोडासा पाऊस शिडगावा झाला तर ते छत्रीप्रमाणे उगवतो, त्यामुळे काँग्रेस रिचार्ज व्हायला फार वेळ लागत नाही. निवडणूक आल्या की काँग्रेस रिचार्ज होतं, त्यामुळे आपल्याला पाहावं लागेल की काँग्रेस या 3 जागांवरून आता किती गेन करत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस त्यांना कशी साथ देते? सध्या राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसच्या सोबत राहायचं असं ठरवलेलं आहे. त्याच्यासाठी ठरवलेलं आहे की उद्या जर ह्या महाआघाडीसमोर राहुल गांधींचं नेतृत्व नको असा मुद्दा आला तर शरद पवार यांना पंतप्रधान पदाचं उमेदवार म्हणून प्रेझेंट केलं जाईल, किंवा ते करण्याची तयारी संपूर्ण पक्षाने केलेली आहे आणि त्यावरच पक्षाचं काम सुरू आहे. आता शरद पवार नेमकं काय करतात हे थोडं समजून घ्या. शरद पवारांचा प्रॉब्लेम असा आहे की आता त्यांना सगळ्या ठिकाणी, म्हणजे आपण म्हणू की इन्व्हेस्टमेंट हे वेगळ्या बास्केटमध्ये करायची असते, की त्याने आपल्या वेगवेगळ्या बास्केटमध्ये आपली इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. एकाच वेळेला नरेंद्र मोदींचे सुद्धा ॲडवायझर आहेत, ते दुसरीकडे राहुल गांधीचे ॲडवायझर म्हणून इच्छित आहेत. तर ह्या भूमिकेतनं, आजोबाच्या भूमिकेतनं मला वाटतं की शरद पवारांनी बाहेर पडायला पाहिजे. हे आपण मागे सुद्धा मी 2-4 लेखांमध्ये लिहिलेलं आहे. तुमची स्वतःची पार्टी आहे ना, तुमची स्वतःची पार्टी आहे, तुमचा स्वतःचा पक्ष आहे, त्या पक्षावर तुमची स्वतःचीच लॉयल्टी जर नसेल तर कार्यकर्त्यांनी का ठेवायची? हा मोठा प्रश्न नेत्याला पडला पाहिजे. शरद पवारांच्या बाबतीमध्ये त्यांचं राजकारण हे थोडस वेगळ्या अंगाचं असल्यामुळे ते समजायला मला वाटतं की ती कुवत नाही आपली. त्यांचं राजकारण, ते काय राजकारण नेमकं करतात पण ते त्यांच्या कार्यकर्त्यांनाही नाही समजत आहे. आणि प्रॉब्लेम असा आहे की जर कार्यकर्त्यांना नाही समजलं की नेमकं तुम्ही काय राजकारण करताय, तर ते नेमकं काय राजकारण करणार खाली जाऊन? म्हणजे ते इकडे मोर्चा काढतात आणि ते बघतात की आता मोर्चामध्ये साहेबही जॉईन होणार आहेत, मोठे साहेब जॉईन होणार आहेत, आणि मोठे साहेब जॉईन व्हायच्या वेळेला कळतं की नाही, मोठे साहेब आता दिल्ली गेले आणि तिकडे पंतप्रधानांच्या सोबत त्यांची मीटिंग आहे. मग कार्यकर्ते इकडे मेसेज पसरवायला सुरुवात करतात की नाही नाही बघा साहेबांनी कसं केलं आणि मीटिंग करून, पण तुम्ही मोर्चा काढा, आंदोलन करा, ते तुमचं काम आहे. मीटिंग तुमची त्यानंतरही होऊ शकते, पण तुमचा मोर्चा राहिला अर्धवट आणि तुम्ही मीटिंगला गेला. सो संघर्ष करण्याचं सोडून थेट सोल्युशन्स काढण्याकडे भर असेल तुमचा तर कदाचित चांगलं राजकारण असू शकेल. पण याने पक्ष हा नेहमी गोंधळात राहतो की साहेब आता इथे आहेत की तिकडे आहेत की इकडे आहेत. ते काँग्रेसमध्ये असतात पण तिकडे मोदींची तारीफ करतात, राफेलच्या बाबतीत मोदीने भ्रष्टाचार केला नसेल याची, म्हणजे जे सगळ्यात मोठं हत्यार आहे आजच्या घडीला विरोधकांचं, ते हत्यारच त्यांनी डिफ्यूज केलं. सो हे राजकारण जे आहे ते करता करता हे त्या सगळ्या गोष्टींमध्ये कार्यकर्ते सुद्धा कन्फ्यूज आहेत. म्हणजे इतर पक्षांना कन्फ्यूज करणं ही गोष्ट वेगळी आहे, एखाद्या नेत्याने दुसऱ्या पक्षांना कन्फ्यूज ठेवणं ही गोष्ट वेगळी आहे, मान्य आहे ती, की इतर पक्ष नेहमी गोंधळात राहावेत ही गोष्ट एखाद्या रणनीतीचा भाग असू शकतात. पण नेत्याच्या धोरणामुळे जर कार्यकर्ते गोंधळात पडत असतील तर ही सगळ्यात मोठी चूक आहे. जितेंद्र म्हणतात की शरद पवारच राज्य करणार आहे, चांगलं आहे. माझंही म्हणणं हेच आहे की तुमची जी काही म्हणजे भरोसा जो आहे
हा भरोसा याच्यावरच राष्ट्रवादी काँग्रेस चाललेला आहे. पण या भरोशाला एक कुठे कुठे असा छेद लागतो की कार्यकर्त्यांनी एक ठरवलेला आहे, कार्यकर्त्यांनी मोर्चाची तयारी केली, कार्यकर्त्यांनी सभेची तयारी केली आणि दिसतं की असा त्यांची तयारी. म्हणजे राफेलवर इकडे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे नेते पोस्ट करत आहेत, भाषणं करत आहेत आणि साहेब सांगतात की मला व्यक्ती व्यक्तिशः वाटत नाही की त्यांनी असं काय केलेलं असावं. तर या सगळ्या गोष्टींमुळे आपणच जी शस्त्र हातात घेतलेली आहे ती स्वतःच डिफ्यूज केल्याचं जे काय काम आहे त्याने पक्षाला प्रचंड नुकसान झालेलं आहे. मग आता शिवसेना काय करणार आहे, भाजप काय करणार आहे? भाजपचा असा फॉर्म्युला आहे की शिवसेनेने लोकसभेच्या कमी जागा लढवाव्यात, विधानसभेला जास्त जागा घ्याव्यात. थोड्याशा मला वाटत नाही या सोल्युशनवर काही मान्यता होईल. उद्धव ठाकरे सध्या ज्या पद्धतीने ज्या मूडमध्ये आहे ते पाहता ते आपल्या पक्षाची स्वतःची भूमिका स्वतःचं अस्तित्व जपण्याच्यावर जास्त लक्ष देत आहेत आणि त्यांना कळतंय की भाजप बरोबर जाऊन त्यांना लॉंग टर्मचं अस्तित्व नाही. दुसरी महत्वाची गोष्ट आहे, शिवसेनाच्या शक्यतेवर विचार करते की नरेंद्र मोदीच नेते राहतील असं काही नाही. त्यामुळे मधल्या काळामध्ये संघाकडनं आलेले संकेत असतील, भाजपच्या वेगवेगळ्या नेत्यांकडनं आलेले संकेत असतील, या सगळ्या शक्यतांवर शेवटच्या क्षणापर्यंत शिवसेना विचार. कदाचित शिवसेना या शेवटच्या काही महिन्यांमध्ये सरकारमधून बाहेरही पडेल, त्यामुळे शिवसेनेची ही रणनीती सुद्धा लक्षात घेतली पाहिजे की जर विरोधी पक्षांच्या भूमिकेमध्ये राहून त्यांना फायदा होतोय असं दिसत असेल तर निवडणुकीच्या आधी ते सत्तेमधून बाहेरही पडतील. आणि सरळ रणनीती आपल्याला शिवसेनेच्या एकूण सगळ्या कारभारावरून दिसते, आतापर्यंतच्या वक्तव्यावरून दिसते, आतापर्यंत त्यांनी ज्या ज्या पद्धतीने काही रणनीती आखलेली आहे त्याच्यावरून दिसत आहे की शेवटच्या काही महिन्यांमध्ये शिवसेना सत्तेमधून बाहेर पडून स्वतःचं वेगळं अस्तित्व दाखवू शकते आणि याचा दबाव भाजपवर टाकू शकते. पोस्टपोल अलायन्स सुद्धा करू शकते, तो काही प्रॉब्लेम नाही आहे. पण निवडणुका सोबत लढाव्यात त्या नाही लढाव्यात याच्यामुळे शिवसेना अजूनही अभ्यास करते. कारण त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळते की एकूणच भाजपमध्ये सुद्धा नेतृत्व बदलाच्या चर्चा कशा रंगतात त्याच्यावर आणि बंडाळी कशी तयार होईल. जे बाहेरून आले होते ते सगळेच खासदार, ते सगळेच आमदार भाजपसोबत राहणार आहेत का, या सगळ्या शक्यतांवर ही रणनीती असणार आहे आणि त्याच्यावरची सगळी चर्चा असेल. आता भाजप काय करेल, एक ठेस लागलेली आहे त्यामुळे भाजप थोडं शांत आहे, स्लो चाललंय. पण एकूणच भाजप आपला मूळ स्वभाव सोडणार दिसणार नाही, सोडताना दिसत नाहीये. भाजप एकूण या सगळ्या याच्यामध्ये आपला अप्पर हँड अजूनही कायम आहे, अजूनही काही बदललेलं नाही, अजूनही काही बिघडलेलं नाही आणि आम्हीच आहोत जे सर्व शक्तिमान आहोत. सध्या सगळ्यात जास्त जागा या भूमिकेमध्ये भाजप आजही आहे, त्यामुळे भाजप फार बदल करताना दिसत नाही आपल्या या सगळ्या एकूण कार्यक्रमांमध्ये. सो असं हे 2019 थोडं साधारणतः चित्र राहणार आहे. त्याही सोबतीने महिलांचे प्रश्न, SC ST समाजाचे प्रश्न, या सगळ्या प्रश्नांचं जे घुसळण मागच्या वर्षात झालेली आहे ते सगळे प्रश्न या वर्षी सुद्धा असणार आहेत. या वर्षी ते अधिक कदाचित तीव्र होतील, गंभीर होतील. निवडणुका समोर आहेत त्यामुळे ते अधिक व्यापक पद्धतीने आपल्याला समोर बघायला मिळतील. तरी हा असा संपूर्ण 2019 असणार आहे. थोडा गोंधळाचा असेल, काही सविस्तर गोष्टी सुरळीत होण्याच्या असतील, संमिश्र असेल आणि वेळोवेळी बोलत राहूयात. तुमचे संकल्पही कळवत राहा, इथे कमेंट्समध्ये लिहिले तरी चालतील. मॅक्स महाराष्ट्रचे संकल्प सुद्धा तुम्हाला सांगितले, या सगळ्या वाटचालीमध्ये तुमची तुमचा सहभाग लागणार आहे, तुमचा हातभार लागणार आहे आणि या सगळ्या लढ्यामध्ये तुम्ही सगळे सोबत आहात असं गृहित धरूनच आमची वाटचाल सुरू राहणार आहे. त्यामुळे आता इथेच थांबूयात. दिवसभर वेगवेगळ्या गोष्टी, वेगवेगळ्या माहिती, वेगवेगळ्या बातम्या, घडामोडी घेऊन तुमच्यासमोर आमच्या सगळ्या टीम येतच राहणार आहे. तुम्ही सुद्धा आमच्या टीमचा भाग आहात, तुम्ही सुद्धा जर्नलिस्ट आहात. जर्नलिस्टच असायला पाहिजेत बातम्या देण्यासाठी असा काही भाग नाही. तुमच्या सगळ्यांच्या जीवावर ही वाटचाल सुरू आहे. धन्यवाद.